शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचं काम करणारे डॉक्टर राहुल मराठे हे आपले यापुढील वक्ते आहेत. एंटेमॉलॉजी या विषयात डॉक्टरेट मिळवल्यानंतर डॉक्टर मराठे यांनी 2 वर्षे व्याघ्र प्रकल्पात संशोधन केलं. 15 आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, एका पुस्तकाचं लेखन आणि अनेक व्यासपीठांवर व्याख्यानं अशी बहुविध कामगिरी करणाऱ्या डॉक्टर मराठेंचं वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे ते उपद्रवी कीटकांचा संहार करण्यासाठी मित्र कीटकांचं आणि एंटॅमोपॅथॉलॉजिक नेमेटोड्स उर्फ EPN या जातीच्या अळ्यांचं प्रजनन करणं. ते आपल्या मित्रकीडा बायोसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगामार्फत असे मित्र कीटक आणि EPN शेतकऱ्यांना आणि बागकामप्रेमींना पुरवतात. हे आगळं वेगळं काम करत असताना घातक रासायनिक कीटकनाशकांचा वापर बंद करणं हा डॉक्टर मराठेंचा मुख्य उद्देश असला तरीही त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना आणि बागकामप्रेमींना मदतनीस मित्र कीटकांची ओळख करून देणं आणि त्यांची निसर्गातील संख्या वाढवण्यासाठी उत्तेजन देणं हे महत्त्वाचं कार्यही ते करत आहेत. नुकतेच चर्चेत असलेल्या प्लास्टिक भक्षक बॅक्टेरियनप्रमाणेच प्लास्टिक भक्षक कीटकांचा शोध डॉक्टर मराठे यांनी लावला आहे. या अद्भुत पर्यावरणास अनुकूल संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली आहे. संगीत, अभयारण्ये आणि वन्य ठिकाणी प्रवास करणे आणि पेन्सिल स्केचिंग असे विविध छंद जोपासणारे आणि टाइम्स मॅन ऑफ द इयर 2018 आणि महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी संस्थेच्या पारितोषिकांसारख्या अनेक सन्मानांनी विभूषित असे डॉक्टर मराठे आपल्याशी संवाद साधणार आहेत बागेतील उपद्रवी कीटकांचे जैविक नियंत्रण याविषयी. तुमचा व्हिडिओ मराठी प्रेफरेबली तुमचा व्हिडिओ बंद आहे. ओके गुड. ओके ग्रेट. तर आजचा जो विषय आहे मित्र कीटक किंवा कीड नियंत्रण, नैसर्गिक कीड नियंत्रण असा हा टॉपिक आहे की सर्वांनाच त्याचं महत्व आहे. कारण जिथे जिथे आपण गार्डनिंग करतो किंवा टेरेस गार्डन असेल किंवा आपले तर जे जे काय प्लांटेशन्स असतात तर ती हमखास खूप छान वाढतात पण ऍट अ पर्टिक्युलर टाइम पॉइंट किंवा एका पर्टिक्युलर ठिकाणी आल्यावरती अचानक त्याच्यात कीड यायला लागते किंवा कीड दिसायला लागते. मग ते आपली पळापळ होते की आता काय करायचं, मग हे फवारू ते फवारू किंवा हे करता येईल का, मग काय 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 अशा बऱ्याचशा ग्रुप्सवर मी आहे किंवा बऱ्याचशा ग्रुप्सवरून अशी खूप काय 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 छान इन्फॉर्मेशन येत असते की हे ट्राय केलं मी, ते ट्राय केलं मी, हे ट्राय केलं. आणि सर्वात लाडका एक सब्जेक्ट म्हणजे मिलीबग. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक म्हणजे दुसरा जो पेस्ट आहे ऍफिड, तिसरा नागळी वगैरे वगैरे असे सगळे आपले जे रेग्युलर आपल्याला दिसणारे हे सगळे पेस्ट आहेत. पण याच्यावरती असं एकदम ठोस किंवा असं व्यवस्थित छान असं उपचार अजून काही कुठे सापडलाय किंवा असं झालाय म्हणजे क्लिअर कट आपल्याला त्याच्यातून रिलीफ मिळालंय असं काही आपल्याला बघायला मिळत नाही. कारण मी असे अनेक पोस्ट वाचत असतो, बघत असतो, ऑफकोर्स मी कॉमेंट फार करत नाही पण त्याच्यावरती जे काय जे जे काय ऐकत असतो, वाचत असतो, बघत असतो तर त्याच्यात इतक्या गोष्टी लोकांनी वापरल्या आहेत आणि फंटॅस्टिक सगळे सायंटिस्ट आहेत आणि सायंटिस्ट दे आर डुईंग लॉट ऑफ रिसर्च. तर त्याच्यात अशा खूप गोष्टी ऐकायला मिळतात की हे फवारा, ती पावडर टाकून बघा, हे करून बघा, ते करून बघा. पण सगळ्या शेवटी मी एका पर्टिक्युलर याच्यात आल्यावर मी विचारतो की हे कशासाठी केलं तुम्ही, म्हणजे याच्यात नक्की काय घडणार होतं. काही ठिकाणी असं वाचलं मी की याची राख असते ती टाकायची, राख टाकायची म्हणजे नक्की कशासाठी टाकायची ती, त्यांनी त्या मिलीबगला काय होणार आहे किंवा त्या पर्टिक्युलर पेस्टला काय होणार आहे. तर जेव्हा जेव्हा आपण एखादी टेक्नॉलॉजी किंवा असं काय काय करतो आता ताक फवारा किंवा बरेच जण तर लिक्विड सोप किंवा डिटर्जंट फवारतात तर त्यांना क्विक रिलीफ मिळतं पण काही दिवसांनी परत तिथे पेस्ट यायला लागतो. त्याचं नक्की कारण काय आहे तर हे थोडस सायंटिफिक अप्रोचनी जर बघितलं, नॉट नेसेसरी की सगळ्यांना याचं सायन्स किंवा तुम्ही त्याच्यातलं BSc MSc PhD व्हायलाच पाहिजे पण असे जर प्रश्न विचारून त्याची उत्तरं जर मिळाली त्याच्यात तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल की याचं नियंत्रण कसं करायचं आणि याच्या मागे
काहीच्या प्रमाणात आपल्याला एक असं एक यु नो यू कॅन प्लॅन युअर प्लांटेशन्स. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परदेशात, आता नेहमी आपण परदेशातलीच उदाहरणं देतो कारण तिथे घडत असतं आणि आपल्या इथं फार काही घडत नाही, कारण आपल्या इथं अगदी फ्रँक सांगायचं तर आपल्या इथं तेवढा पेशन्स नसतो की हे घडायला म्हणजे असं व्हायला थोडासा वेळ जातो किंवा असं आहे. तर या सगळ्याचा बराचसा अभ्यास नीट केला तर असं लक्षात येईल की प्लॅनिंग बरंच याच्यात, म्हणजे प्लॅनिंग केलं तर अनेक गोष्टी सुखकर होतील किंवा प्लांटेशन आपली सेफ राहतील. कारण किडींचं एक असतं की त्यांचंही टायमिंग असतात, म्हणजे मी आज एक काही व्हेजिटेबल लावलं ठराविक दिवशीच तुम्हाला त्याच्यावरती पेस्ट येताना दिसतं की अच्छा अचानक केव्हा तरी आलं असं होत नाही की ठराविक 4 दिवसांनी येईल, 5 दिवसांनी येईल, फर्स्ट लीव स्टेजला येईल, सेकंड लीव स्टेजला येईल किंवा वॉट एव्हर दॅट लीव स्टेज असतील, किंवा जसं जसं त्यांचं असतं येण्याचा त्यांचा काळ हा ठरलेला असतो, त्या उगाच अब्रप्टली येत नाही. तर हे जर त्यांचं ठरलेलं असेल तर मग आपल्यालाही प्लॅनिंग करायला तेवढंच सोपं आहे की ते बाबा एक आठवड्याने येणार आहेत तर मी आतापासून त्याची तयारी करेन. तर असं प्लॅनिंग स्टेज जर व्यवस्थित केली तर निश्चित आपल्याला या कीड नियंत्रणाचा निश्चित त्याचा उपयोग करता येईल. आता जर आपण बघितलं की संपूर्ण वर्षभरात आपण जर बघितलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ते डिसेंबर पर्यंत वेगवेगळा भाजीपाला आपल्याला लावता येतो. दर महिन्या काही ना काहीतरी आपल्याला ओव्हरलॅपिंग असेल किंवा असं एवढ्या प्रमाणात आपण भाजीपाला लावू शकतो. तर यातला मेजर जो भाग आहे की ज्याच्यात पेस्ट येतात ते कुठले आहेत बघा, की साधारण 40 ते 80% आपल्याला अळीवर्ग किंवा पतंग याची याचा जास्तीत जास्त आपल्याला त्रास असतो. त्याच्यानंतर हल्ली थोडं आणि इथं भाजीपाला बघायचा त्याच्या अगेन्स्ट पतंग हा मेजर त्याच्यातला कंटेंट आहे, म्हणजे मेजर पेस्ट त्यातली 70 to 80% जर बघितलं तर पतंग वर्ग असतो, म्हणजे अळी असते. आणि मग तर याचा अळीचं नियंत्रण आपल्याला निश्चित करता येतं कारण ते बरोबर त्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेसच ते प्लस मायनस 1-2 दिवस तिथे येऊन अंडी घातली जातात, त्याच्यातून पुढे अळी येते आणि ते सगळं खायला लागते आणि त्याचं काम झालं की ती निघून जाते, म्हणजे त्याचा कोश तयार होतो आणि ती निघून जाते, म्हणजे त्याचा पतंग होतो पूर्ण पुढे जातात, सायकल्स त्यांचे चालू राहतात. तर हे जे पूर्ण नियोजन आहे, आता मी पडवळ लावला किंवा भोपळा लावला, घुसाळं लावलं, दुधी भोपळा लावला जानेवारीमध्ये, हे सगळे जर मी एकत्र लावले किंवा पुढे मागे 2-4 दिवसाच्या फरकाने किंवा असं जर लावलं असेल तर सगळ्यांचं प्लस मायनस 1-2-4 दिवस एका पर्टिक्युलर दिवशी किंवा एका पर्टिक्युलर वेळेला त्यावेळेस तिथे मेजर अटॅक येणार आहे. कारण हे सगळेजण एकत्र आहेत, सगळ्यांचे स्टेजेस प्लस मायनस 2-4 दिवस इकडे तिकडे एकत्र येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही यू कॅन इमॅजिन अमाऊंट ऑफ पेस्ट अटॅक इज गोइंग टू कम. तर हा तुम्हाला प्लॅन करता येतो आणि त्याचं तसं नियंत्रण ठेवावं. आणि एक उत्कृष्ट पद्धत आहे की मित्र कीटक जे असतात की त्याला बेनिफिशियल इन्सेक्ट्स म्हणतात, की दॅट आय फील इट इज अ अल्टिमेट सोल्युशन, इज अन अल्टिमेट नॅचरल सोल्युशन. कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही, कारण एक कीडा दुसऱ्याला खातोच, त्यामुळे तो त्यांचं जे लाईफ सायकल आहे ते आपल्याला फक्त इंटरव्हिन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता जसं आपण करोनाची सायकल ब्रेक करायला घरात बसून राहिलं त्याच्यामुळे पुढे करोना जाणार नाही, तसंच त्यांची जी लाईफ सायकल असते पेस्टची किंवा किडीची त्यात कुठेतरी मध्ये आपण इंटरव्ह्यून करायचं आणि त्या स्टेजला त्यांना अरेस्ट करायचं, म्हणजे पुढची सायकल पूर्ण म्हणजे ती सायकलच पूर्ण होत नाही. तर याचं जे वेगवेगळी माध्यम आहेत तर ती तिथे आपल्याला त्या त्या सायकलमध्ये इंटरफेअर करता येतात. तर हे कॉमन आपल्याला जर बघता बघितलं आपण तर आपल्याला इथे ऍफिड्स दिसतात किंवा ऍफिड्स आहेत, त्याच्यानंतर अळी वर्ग मॅक्झिमम आहे, थ्रिप्स आहेत, मिलीबग आहे, नाग अळी आहे, खोडकिडा आहे, पानं गुंडाळणारी अळी आहे. तर हे एकदम सगळे कॉमन दिसणारे पेस्ट आहेत आपल्या बागेमध्ये. आणि आता एक सध्या ऍडिशन झालेली आहे ती म्हणजे स्नेल्स किंवा स्लग्सची, म्हणजे गोगलगाय किंवा या सॉफ्ट बॉडीड जे असतात हे मोलस्क आहेत, ऍक्च्युअली किडी नाही आहेत पण मोलस्क आहेत, आणि यांची एक सध्या ऍडिशन खूप झालेली आहे. आणि आता कंपोस्ट मधून येणाऱ्या हुमणी हे एक ऍडिशन आहे. तर हे सगळे जे आहेत हे सगळे सामान्य आढळणाऱ्या किडी आहेत. हे सगळ्याचं नियंत्रण कसं करायचं, आता ऍफिडची सायकल बघितली तर ऍफिडची अंडी असतात. सो जेव्हा आपण प्लांटेशन आपलं होतं, प्लांटेशन झाल्यानंतर त्यावेळी जेव्हा अपेक्सकडचे जे लीफ फॉर्म्स असतात ते खूप सॉफ्ट असतात, तर ते सॉफ्ट लीफ फॉर्म जे असतात तर त्याच्यावरती
त्या पर्टिक्युलर प्रत्येक झाड एक प्रकारचं व्होलाटाईल्स रिलीज करत असतात आणि दोज आर ऍक्च्युली अट्रॅक्टंट्स फॉर दीज पेस्ट. आणि मग त्या पेस्टना अट्रॅक्ट केलं जातं आणि त्या पेस्टना अट्रॅक्ट केलं जातं, त्यामुळे त्या त्या पर्टिक्युलर स्टेजला हे ऍफिड्स येणं किंवा कॅटरपिलर्स किंवा हे अळीवर्ग येणं किंवा थ्रिप्स येणं मिलीबग्स येणं हे अट्रॅक्शन सुरू होतं आणि मग आपल्याला इन्फेक्शन दिसायला लागतं. तर हे प्रत्येकाचं लाईफ सायकल आहे. आता अळी असेल तर त्याचं साधारण एक 14 दिवसाचं लाईफ सायकल असतं. थ्रिप्सचं आहे तर ती शिफ्ट होत असतात की वेगवेगळ्या स्टेजेस असतात, तर त्यांना उन्हाळ्यामध्ये ते व्हाईट फ्लावर्समध्ये शिफ्ट होतात किंवा त्याच्यानंतर परत ओरिजिनल प्लांटेशन्सवर यायला लागतात. किंवा अशी प्रत्येक पेस्टची साधारण ऍव्हरेज काढलं तर साधारण एक 30 ते 40 दिवसाच्या सायकल्स असतात त्यांच्या. खोडकिड्यांच्या काही थोडे जास्त असतात, अळीवर्ग असतो त्यांच्या 15 ते 20 दिवसाच्या असतात. ते असं प्रत्येकाची लाईफ सायकल एक ठरलेली आहे आणि त्याच्या स्टेजेस पण ठरलेले असतात. तर याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला त्यांना ते इंटरव्ह्यू करायचं असतं. त्याचं बघितलं आपण तर असं एक हे मित्र कीटक आहेत. हे 3 प्रकारचे मित्र कीटक आहेत. पहिला आहे ढाल किडा किंवा लेडीबर्ड बीटल म्हणतो आपण. तर हा बऱ्याच जणांच्या घरामध्ये जिथे ऍफिड अटॅक सुरू झालेला असतो तिथे आपोआपच अट्रॅक्ट होतो, येतो, एगलिंग केलं जातं आणि त्यांच्या सायकल सुरू होतात. तर एक विनंती सर्वांना की जेव्हा अशा प्रकारचे दिसतील किंवा त्यांचा त्यांची जी अळी अवस्था आहे ती पण पुढच्या स्लाइडमध्ये मी दाखवणार त्यांची सायकल, तर अळी अवस्था सुद्धा आपल्याला खरं कामाची आहे कारण ती ऍफिड्स खाणारे किंवा ऍफिड नंतर छोटे कधी कधी ते प्लांट सकर्स काही असतात ते पण खाल्ले जातात. त्याचं खूप छान नियंत्रण केलं जातं नैसर्गिकरित्या. दुसरा आहे ग्रीन लेसविंग. हा ऍडल्ट याचा काही खात नाही पण हा पॉलिनेशन मात्र निश्चित करतो आणि तिथे एगलिंग पण करतो. पण ही जी अळी अवस्था जी आहे ती दिसायला मगरीसारखी दिसते पण ती जवळपास 150 ते 200 ऍफिड्स खाते आणि तिच्या लाईफ स्पॅन मध्ये किंवा बरेचदा जास्तही खाल्लं जातं आणि ती मात्र व्यवस्थित नियंत्रण करते. काही लेसविंग्स हे मिलीबग्स खातानाही आता दिसायला लागले, ते मिलीबग्स नाही खातात आणि त्यांचे फूड चॉईसेस आता थोडे थोडे कावेला हल्लीच्या पेस्ट जितके दिसायला लागले त्यानुसार थोडं चेंज व्हायला लागलं आणि एक्सेप्ट पण व्हायला लागले. तिसरी जी आहे ट्रायकोग्रामा माशी. सो दिस इज अ व्हेरी स्मॉल व्हास, काही एमएम आकाराची आहे पण हिचं कार्य की लेपिडोप्टर म्हणजे अळीवर्ग जो असतो त्या अळीवर्गाच्या अंड्यामध्ये स्वतःचं अंड घालायचं जेणेकरून त्याच्यातून अळी बाहेर येत नाही म्हणजे मग तुमची सायकल ब्रेक झाली. तर असे हे 3 मेजर प्रकार आहेत जे मित्र कीटक आहेत. असे असंख्य अजून मित्र कीटक सापडतात पण हे 3 कॉमन आहेत आणि या हे 3 जणच बऱ्याचशा म्हणजे कीड कीड किंवा पेस्ट जे येतात या तिघा यात हे 3 जण त्यांना सगळ्यांना बहुतेक करून कंट्रोल करतात. ही सायकल आहे लेडीबर्डची. त्या तिथं बघितलं तर इथं अंड आहे, अंड्यानंतर एक अशी थोडीशी विचित्र दिसणारी अळी सापडते. बऱ्याच जणांच्या बागेमध्ये ही अळी आपल्याला म्हणजे तुम्ही बघितली असाल आणि तर ती ऍफिड्स खाताना दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर खाली जो आहे हा कोश आहे आणि इथे ऍडल्ट आहे. तर बरेचदा असा कोश म्हणजे नॉन मुव्हिंग एखादा ठिपका त्याच्यावरती चिपटून राहिलेला पानाला असं दिसेल पण मेक शुअर की तो लेडीबर्डचा प्युपा आहे, कोश आहे आणि त्याला डिस्टर्ब नाही करायचं म्हणजे त्याच्यातून पुढे ऍडल्ट बाहेर येतो. तर असं हे जे जीवन चक्र आहे यांचं तर हे आपल्या इथं बघायला मिळतं. येलो कलरची अंडी असतात, पिवळ्या रंगाची बारीक बारीक अंडी एकत्र चिकटवलेली दिसतात तिथे आणि तर त्याची पूर्ण सायकल लेडीबर्डची दिसायला लागली याचाच अर्थ तुमच्या इथे ऍफिड अटॅक भरपूर आहे. तर ऍटोमॅटिकच ते नैसर्गिकरित्या अट्रॅक्ट होत असतात. असे बरेचसे प्रेडेटर्स आहेत जे आपोआप अट्रॅक्ट होतात आणि ते कंट्रोल करायला सुरुवात करतात. फक्त आपल्या इथे असं होतं की बरेचदा प्रेडेटर्स नाही आहे त्याच्यामुळे पेस्ट हे वाढायला लागतात. त्याच्यामुळे प्रेडेटर टू पेस्ट हा जो रेशो आहे पेस्ट टू डिफेंडर रेशो म्हणतात त्याला, तो आपल्या इथं मॅच होत नाही. म्हणून बहुतेक जणांकडे आपल्याला पेस्ट अटॅक हा खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो पण तिथे डिफेंडरच कोणी नसतो. ग्रीन लेसविंग आहे याचं लाईफ सायकलही तसंच आहे. इथे बरेचदा आपल्याला खिडकीवरती किंवा खिडकी किंवा त्याच्या गजांवरती आपल्याला असे बारीक स्ट्रिंग आणि वरती समोर पांढऱ्या रंगाचं एक अंड चिकटवलेलं दिसतं.
अशा प्रकारचे अंडी आपल्याला बघायला मिळतात, तर ती ग्रीन लेसविंगची असतात. म्हणजे अळी अवस्था बघितली तर साधारण अशी मगरीसारखी दिसते, पण अशी इज अ व्होरेशियस फीडर आणि सॉफ्ट बॉडीड जे जे काय दिसेल त्या सगळ्यांना ते खाऊन टाकते. कोश जो असतो तो असा सिल्क स्पंग केलेला छोटासा छोट्या कापसाच्या बोळ्यासारखा दिसतो. आणि ऍडल्ट मात्र म्हणजे ऍडल्ट हा त्याचं पंख बघितले तर अतिशय नाजूक असतात, पण कीटक जगामध्ये हा भयंकर प्रेडेटर म्हणून मानला जातो. आपल्यासाठी तो अतिशय नाजूक आहे, पण त्यांच्यासाठी तो खूप मोठा हे आहे, म्हणजे प्रेडेटर आहे त्यांचा. तर हे पूर्ण लाईफ सायकल हे ग्रीन लिस्विंगची आहे. त्यानंतर ट्रायकोग्रामा माशी जी आहे, तर हे नक्की कसं त्याचं सायकल असतं? ट्रायकोग्रामा माशीची सायकल फार इंटरेस्टिंग आहे. की नॉर्मल केसमध्ये जर बघितलं तर साधं जीवनचक्र बघितलं की आपली जर अळी अळी जी असते ती साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला अळी अटॅक दिसायला लागतो. पण ट्रायकोग्रामा काय करते की स्वतःच अंडं जेव्हा त्या अळीच्या अंड्यात घालते त्यावेळी तिसऱ्या दिवशी अळी येत नाही, पण दहाव्या दिवशी मात्र माशीच बाहेर येते. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल की एकावर एक फ्री चालू राहतं. म्हणजे मग एक माशी इन्फेक्ट त्या माशीने ते अंड इन्फेक्ट केलंय, त्याच्यातून परत माशीच बाहेर येते, म्हणजे अळी येत नाहीये. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तिथे अळी येणार नाहीये तुमच्या बागेमध्ये. तर सर्वात चांगला डिफेन्स मेकॅनिझम किंवा सर्वात चांगलं पेस्ट मॅनेजमेंट जे आहे ती ही ट्रायकोग्रामा माशी करते अळी वर्गासाठी. तर हा एक फार महत्वाचा आहे मुद्दा की आणि ही माशी अशी जनरल अशी चुगत बाहेर राहत नाही, कारण तिला कंटिन्युअस काहीतरी फूड सोर्स लागतो. आता बरेच जण प्रश्न असतो की मी जर माहीत सोडलं तर तिथे काम झाल्यानंतर त्यांचं काय होतं? तर नॉर्मल असतं की जोपर्यंत फूड अवेलेबल आहे ते त्यांचं सायकल चालू राहतं. तिथे फूड अवेलेबल नसेल तर एकतर निघून जातात किंवा मरतात, कारण त्यांचं सायकल संपलेलं असतं. तर हे रिकरिंग आहे की नाही किंवा अशा अनेक आता प्रश्न आहेत त्याच्यात, तर त्याची आपण निश्चितच सेशन संपत येईल तसं उत्तर देऊया. पण बरेच जणांचे प्रश्न हे असतात की मी किती वेळा सोडायचं, कसं कसं याचं जीवनचक्र असणार आहे, तर मी कसं मॅच करायचं, किंवा याचा खर्च किती येईल, किंवा काय असतं नक्की आहे, हे सगळं आपण एक एक बघत जाणार आहोत. तर या ठिकाणी इथे एक छोटी फिल्म आहे, ती मला वाटतं स्ट्रीमिंग होईल. तर इथे आता त्या माशा अंडी इन्फेक्ट करतायत, तर दिसलं सगळ्यांना आय होप. तर या माशा ज्या आहेत या त्या अंड्यांना इन्फेक्ट करत चालल्या. तर इथं बघितलं तर एखादी एक माशी जी आहे ते टिपिकली अंड्यावरती बसून स्वतःचं अंडं घालते, त्या खाली जी पांढरी अंडी दिसत आहेत ती. तर सेम टेक्नॉलॉजी किंवा सेम गोष्ट ही निसर्गात होत असते. त्या माशांचा साईज बघितलं तर काही MM आहे. आता हे अंडं सुद्धा त्यांच्या दृष्टीने खूप मोठं आहे, पण अशीच लेपिडोप्टेरन्स किंवा अळी वर्गाची अंडी असतात कुठेतरी लपवून ठेवलेली असतात, पानांच्या खाली असतात, आपल्याला कळत नाही, पण या माशीला बरोबर कळतं. ती माशी जाते स्वतःच अंडं घालते आणि पूर्ण तिथले जे अळी वर्ग असतो तो कंट्रोल होतो. लीफ मायनर नाग अळी ती पण कंट्रोल होते, कारण या माशांचं काम तेच आहे की जायचं अंडी शोधायची आणि स्वतःचं अंडं त्याच्यात घालायचं. त्यामुळे अशा प्रकाराने आपल्याला फार छान नियंत्रण करता येतं अळ्यांचं. त्याच्यानंतर असा याला म्हणतात ट्रान्सवर्स लेडीबर्ड बीटल. हा जो बीटल आहे की हा ऍफिड्स खातो आणि ऍडल्ट पण खातो, याची अळी अवस्था सुद्धा ऍफिड्स खातात. त्याच्यामुळे असं बघितलं तर इतकं फास्ट खाल्लं जातं की काही दिवसातच तुम्हाला तिथे काहीही सापडत नाही. म्हणजे त्यांच्या म्हणजे प्रेडेटर पण कमी झालेला असतो आणि ते पेस्ट गायबच झालेले असतात. त्यामुळे आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा पेस्टिसाईडची आवश्यकता पडत नाही. बाकी काही ॲडिशनल जे पेस्ट मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत त्याची काही फारशी गरज पडत नाही. ती ग्रीन लेसविंग जी अळी आहे, आता इथे जी त्याला मगरी अळी म्हणतात, तर ही जसं एक एक इथे ऍफिड्स आहेत आणि या ऍफिड्स ना ही अळी खाते. इथं बघितलं तर ती बरोबर एकाला पकडते आणि खात बसते. तर अशा रात्रभर म्हणजे त्यांचं काम किंवा त्यांचं कार्य साधारण संध्याकाळी सुरू होतं, रात्रभर ते काम करतात आणि समय सनसेट टू सनराईज असं त्यांचा ऑफिस टाइम असतो.
आपल्या सारखं 8 तासाची ड्युटी नसते, पण हे मात्र रात्रभर बिचारे काम करत असतात. आणि आपण रात्री अपरात्री जाऊन जर बघितलं तर बरेचदा दिसतात सुद्धा यांची ऍक्टिव्हिटी होत असताना. पण म्हणजे इतकं फास्ट करतात की पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असं टोटल वाईपआउट झालेलं आपल्याला दिसायला लागतं. तर एक संपल्याशिवाय दुसऱ्याला ते पकडत नाही, म्हणजेच ते क्लिअर कट आहे की म्हणजे एक संपल्यानंतरच दुसऱ्याला ते कॅच करतात. तोपर्यंत पूर्ण त्याच्या बॉडीतलं सगळं फ्लुइड संपेस्तोपर्यंत ते त्याला खात राहतात, म्हणजे हे निश्चित होतं की तो संपलाय पूर्णपणे. तर इथे का असं जास्वंदीवर नॉर्मली एक अफिड अटॅक येतात आपल्या इथे बघायला मिळतात. तर इथं बघितलं तर हे पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस. ती सेम कळी आहे, ती अजून उमलली पण नाही आहे, पण इतक्या फास्ट ते खाल्लं जातं. आणि हे एका ग्रुपवरती एक कुलकर्णी काकू होते, त्यांच्या काढलेला फोटो आहे, त्यांनी यूज केले होते आणि त्यांना लक्षात आलं ते इतकं फास्ट केलेलं आहे. आणि हे लेसविंग्स नी खाल्लं होतं, पण साईड बाय साईड इथं शेवटच्या फोटो ते खाली एक अळी दिसते पानावरती, तर ती लेडी बर्ड म्हणजे अट्रॅक्ट होतात, म्हणजे दोन प्रेडेटर शकतात एकाच ठिकाणी. तर हे पण एक इंटरेस्टिंग आहे की एक सोडले होते आणि एक नॅचरली, त्यामुळे इतकं जेवढं इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन लिटरली त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळं संपवून टाकलं होतं. कोणाचा तरी स्पीकर चालू आहे, माईक माईक बंद करा प्लीज. डॉक्टर मराठे, आपल्याला 7 मिनिट शिल्लक आहे. डू यू वॉन्ट टू ब्रेक एट सम पॉइंट? हा नाही, आता ओके, आता मी फास्ट करतो थोडस. नाही तर एक दोन स्लाइड्स होऊ शकतील, देन वी कॅन टेक अ ब्रेक. ओके फाईन फाईन, राईट. तर आय जस्ट हा हे ट्रायकोचं सांगतो आणि देन वी कॅन स्टॉप, राईट. ओके, हे ट्रायकोमायसिनचं जी माहिती आहे आता, की ट्रायकोग्रामा चिलॉनिस बद्दल मी माहिती दिली, तर अप्रॉक्सिमेटली 200 वेगवेगळ्या प्रकारचे पतंग वर्गीयांना ते कंट्रोल करू शकतात. ते वेगवेगळ्या झाडांवरती आपल्याला हे बघायला मिळतं, अशा प्रकारचं कार्ड असतं, त्याच्यावरती अंडी असतात आणि हे कार्ड आपण डिप्लॉय करू शकतो. त्याच्यानंतर थ्रिप्स आणि असेही पेस्ट आपल्याला बघायला मिळतात. त्याला नॉर्मली या थ्रिप्स मधून एक त्यांच्याकडून सॅप बाहेर येतो आणि या सॅपमुळे ऍक्च्युली हे सगळे इन्फेक्शन होतात, त्याला सेकंडरी इन्फेक्शन म्हणतात. तर तेही आपल्याला कंट्रोल करता येतात मेन हे केल्यामुळे. त्याच्यानंतर इकडे आपल्याला दिस इज अ एंटोमोपॅथोजेन निमॅटोड, इट्स अ गुड टेक्नॉलॉजी टू कंट्रोल दी वाईल्ड ग्रब्स. त्याच्यानंतर मिलीबग्स, हे इथे मिलीबग्स आहेत. आणि मिलीबग्स समजून घेण्यासाठी एक आहे की मिलीबग्स ला एक कव्हरिंग असतं, त्याच्यात हे क्रॉलर्स असतात. तर जेव्हा मिलीबग आपल्याला वरती दिसत नाही, त्याच्यात त्या एवढं निश्चित आहे की तो खाली जमिनीत जाऊन बसलेला असतो मुळांपाशी. त्यामुळे ट्रीटमेंट याची व्यवस्थित केली तर आपल्याला याच्यातून निश्चित रिलीफ मिळू शकतो. हा मिलीबग हे ईपीएन ची टेक्नॉलॉजी, की एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स. त्यांचा अर्थच असा की एंटमो इज इन्सेक्ट, पॅथोजेनिक म्हणजे त्याला संपवणारे कृमी. अशा प्रकारचे ममीज तयार होतात इन्फेक्ट केल्यानंतर, म्हणजे हा मिलीबग कंट्रोल केला जातो. आणि दिस इज वन एक्झाम्पल की हाऊ प्रेडेटर आणि प्रे सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे, की जसा जसा प्रेडेटर वाढतो तसा प्रे कमी व्हायला लागतो. तर हे सिंक्रोनायझेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि बरेचदा लोकांकडे असतं की कंपोस्ट मध्ये हे किडे आलेले आहेत वगैरे, तर त्याच्यात एक असतात व्हाईट ग्रोव्स. मी माझ्याकडच्या कंपोस्ट मध्ये तर मी व्हाईट ग्रोव्स वापरतो आणि त्यांच्याकडून सगळं खत तयार करून घेतो. आणि या इकडे खाली दिसतात काळ्या शिपाई, म्हणजे ब्लॅक सोल्जर फ्लाईज. हे या दोन गोष्टी म्हणजे कंपोस्ट पूर्ण कन्वर्ट करत असतात. तर या, सो फाईन, वी कॅन ब्रेक नाऊ, वी कॅन हॅव क्वेश्चन्स प्रॉबली. आपल्याकडे अजून 4 मिनिट आहेत. आय थिंक इट्स अ गुड आयडिया टू ब्रेक हिअर अँड देन स्टार्ट अगेन ओनली विथ क्वेश्चन आन्सर्स नेक्स्ट सेशन. 10 मिनिट. मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, किंवा यू कॅन यूज लॉट ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजे एक
किडा दुसऱ्याला कंट्रोल करू शकतो हे निसर्गाचाच एक भाग आहे आणि तो आपण इथे खूप छान रित्या बघू शकतो त्याचा. आणि याच्यात आता असं आहे की म्हणजे बरेचदा असंही प्रश्न येतात किंवा काही फोटोग्राफ्स किंवा काही हे पाठवतात की आमच्या कंपोस्ट मध्ये खूप साऱ्या अळ्या झाल्यात. तर कंपोस्ट मध्ये अळ्या होतात त्याचे दोन रिझन्स आहेत. एक की तिथे कंपोस्ट याचा अर्थ जे किचन वेस्ट आहे तर या किचन वेस्ट मध्ये मॅक्सिमम वेळा ब्लॅक सोल्जर फ्लाईज येतात विच इज अ व्हेरी गुड साईन. पण त्यांना जर खायला मिळालं नाही आणि त्याचं ते रोजचं खाणं तेवढं पुरलं नाही तर ते सगळ्या बाहेर येतात प्युपा करायला. तेवढं बरेच जणांच्या कंपोस्ट पिट मधून त्या अळ्या सगळ्या भर बाहेर आलेल्या दिसतात अँड देन इट बिकम्स व्हेरी शॅबी आणि त्याच्यात मग काहीतरी अळ्या संपायला म्हणून त्याच्यात आपण काहीतरी ऍड करतो की त्या सगळ्या हे जाव्यात म्हणून. पण दे आर डुईंग द जॉब ऍक्च्युली आणि यू शुड अलाव देम. फक्त एवढंच आहे की कंपोस्ट जेव्हा आपण ठेवतो त्या कंपोस्टच्या बाजूने जर थोडी माती ठेवता आली तर माती जर ठेवता आली तर अधिक चांगलं होईल. कारण जेव्हा या अळ्या बाहेर येतात त्यांना माती लागते ज्याच्यात ते पिवपाळ करत असतात किंवा ड्राय एरिया लागतो. तर बहुतेक आपले जे कंपोस्ट बिन्स असतील किंवा या असतील तर त्यांच्या आजूबाजूला काही माती नसते. आय वुड सजेस्ट की त्या बिन असेल बास्केट असेल काय पॉट्स असतील जे जे काय वेगवेगळे प्रकार असतात ते एखाद्या मातीच्या ट्रे मध्ये जर ठेवले बाजूनी माती ठेवली आणि त्याच्या ट्रे त्या ट्रे मध्ये जर तुमचं जे बिन्स ठेवल्या तर बऱ्याच प्रमाणात त्या ह्या लार्वा बाहेर येणार नाहीत. इथं खाली जे दिसतायत हे सगळे कोश आहेत ते असे कोश तयार होतात त्या मातीमध्ये आणि खूप आणि असं छान तिथे ते म्हणजे ते तिथून बाहेर जाणार नाही बेसिकली. तर व्हॉट म्हणजे मी जे काय करतो ते माझ्याकडचं जे सगळं किचन वेस्ट आहे तो मी सगळा कन्व्हर्ट करून घेतो व्हाईट ग्रब्स आणि ब्लॅक सोल्जर फ्लाईजच्या माध्यमातून. आणि ते खाली जर बघितलं या दोन्ही फोटोज मध्ये खाली असं ग्रॅन्युलर खत तयार होतं आणि इतकं छान ते खत तयार होतं की ते तुम्ही यूज करू शकता. कारण दिस इज 100% कन्व्हर्टेड आणि व्हेरी फास्ट कन्व्हर्ट केलेलं असतं. आपले तर अर्थॉर्मला लिमिटेशन असतात की ते एवढं मोठं खाल्लं जात नाही किंवा त्याचं पार्टिकल साईज कमी हवा असतो तिखट मीठ तेल काही चालत नाही. पण या दोन्ही आमच्या दोन्ही या व्हाईट ग्रब्सना आणि ब्लॅक सोल्जर फ्लेजना तिखट चालतं तेलकट चालतं जे जे काही तुम्ही त्याच्यात टाकाल ते सगळं संपवून टाकतात बेसिकली. सो दॅट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि कंपोस्ट काही इतकं फास्ट कन्व्हर्ट होत असतं की म्हणजे अर्थवर्म किंवा बाकी ज्यांना साधारण मायक्रोब्स ना जर एक एक 6-8 महिने लागत असतील तर हे 2-3 महिन्यात संपवून टाकतात एवढा स्पीड असतो त्यांचा. तर अशा प्रकारचं हे कंपोस्ट टेक्नॉलॉजी आहे. राईट, आता आपण प्रश्नांकडे जाऊया. ज्यांना ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी विचारायला हरकत नाही. डॉक्टर मराठे, मी एक थोडी इंट्रोडक्शन देतो, म्हणजे लोकांना प्रश्न विचारला पण पुढे लीड मिळेल. जस्ट टू इन्फॉर्म एव्हरीबडी की सहवर्धन तर्फे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कम्युनिटी गार्डन सुरू झाले आहेत 4 ठिकाणी. त्या गोले रोडची एक आहे, अभिनव शाळेत एक आहे, औंधच्या PMC टेरेसवरती एक आहे आणि चौथी जी आहे भरतकुंज सोसायटीमध्ये रेणवणे पार्कमध्ये. तिथे साठे म्हणून आहेत, मृणाल साठे आपले सहभासद आहेत, त्यांच्या घरी 7-8 जण एकत्र येऊन भाज्या वाढवत आहेत. तर त्या बागेत युनिकली आम्ही फक्त हे जे डॉक्टर मराठे सांगतायत त्याचाच वापर करून मित्रकिड्यांचा वापर करून कंट्रोल केलं जाते. तिथे कुठली बाकीची पद्धत वापरली जात नाहीये. तर दॅट्स अ सक्सेसफुल एक्झाम्पल ऑलरेडी. तर त्या अनुषंगाने डॉक्टर तुम्ही काय सांगू शकाल का की नेमकं काय काय सायकल्समध्ये तुम्ही वापरलं, कुठल्या भाज्यांना आपल्याला एक कॅलेंडर करता येईल का वर्षांचं प्रत्येकाला कस्टमाईज करून की माझ्याकडे या भाज्या आहेत या या सायकलला तुम्ही लावणार आहे त्या कुठले किडे आणि केव्हा वापरावेत. हो येस, फार छान रित्या आपल्याला ते मॅनेज करता येतं की जसं मी पहिली जी स्लाईड दाखवली होती तर त्याच्यात पूर्ण कॅलेंडर आपल्याकडे जेव्हा जर तयार असेल किंवा नसेल सुद्धा की समजा मला या पूर्ण भाज्या आता लावायच्या आहेत की आता मी काय सिमला मिरची लावणार आहे साधी मिरची लावणार आहे किंवा कोबी लावणार आहे फ्लावर लावणार आहे जे जे काय माझ्याकडे मला जे लावायचं आहे त्याचं जर माझ्याकडे लिस्ट तयार असेल
तर त्या प्रत्येक भाजी किंवा त्या याचं आपल्याला लाईफ सायकल माहिती असतं. मेबी 40 डेज असेल, 30 डेज असेल, फ्लावरिंग केव्हा येणार आहे हे सगळं आपल्याला माहिती असतं. तर असा जो प्रयोग आम्ही भरतकुंज मध्ये जो केला की मृणाल साठे यांच्या टेरेसवरती, तर त्या तिथे आम्ही असाच एक प्रयोग केला की त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन मध्ये मध्ये करत गेलो आम्ही. आणि त्या याच्यात ऑल ऑफ अ सडन ऑब्विसली तर काही होणार नसतं, पण ऑफकोर्स खूप प्रमाणात आम्हाला कंट्रोल तिथे दिसायला लागलं. आणि काही तिथे ऑटोमॅटिक जसं म्हणलं लेडी बर्ड बीटल्स ऑफअप यायला लागले, कारण ज्यावेळी ऍफिड अटॅक जस्ट सुरू झाला होता तर इमिजिएटली तिथे लेडी बर्ड झाले. काही लेसविंग आम्ही बरेच तिथे सोडले. त्याच्यानंतर ट्रॅको कार्ड तिथे अप्लाय केली होती, ट्रॅकोग्रामा चिलोनी माशी आली, त्यामुळे तिथे अळी असं आम्हाला एकही त्या भाजीपाल्यामध्ये अळी हा भागच नव्हता. त्यामुळे मेजर जो आमचा 80% प्रॉब्लेम जो अळीचा असतो तो तिथे नव्हता. त्यामुळे आम्हाला एक हे रिलीफ मिळालं की तिथे आता अळी येणार नाहीये. ऍफिड्स होते ते ऑटोमॅटिक यांनी कंट्रोल झाले लेडी बर्डनी आणि लेसविंग्सनी. आणि मग राहतं राहिलं फक्त व्हाईट ग्रब जे खतातून येत होते किंवा ह्याच्यातून, त्याच्यासाठी आम्ही ईपीएन वापरलं. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे इंटरव्हेन करण्यासाठी एक एक उपाय होता. आणि जसं आम्ही करत गेलो तर अख्खा लॉकडाऊनचा पिरियड म्हणा किंवा अजूनही आम्ही तिथे तिथे भाजी येते व्यवस्थित. मिरची असतील, कोबी लावले होते, फ्लावर लावला होता, टोमॅटो लावले होते, त्याच्या नागळी आली होती पण ती कंट्रोल पण झाली. तर अशा सगळं वेगवेगळ्या जेवढ्या काय भाजीपाला तिथे लावला आहे अजूनही चालू आहे तिथे, त्या प्रत्येकावर काही ना काहीतरी इमिजिएट उपाय आम्हाला करता आला. आणि दॅट इज अ व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक एक्झाम्पल ऑफ हाऊ यू कॅन डू अ टेरेस गार्डन विदाउट युझिंग पेस्टिसाइड्स किंवा कुठलंही दुसरं अन्य गोष्ट त्याच्यात युज केली गेली नव्हती. हार्डली कधी कुठंतरी वाटलं होतं त्यामुळे बॅसिलस वापरायचं की नाही असं आमचं डिसिजन होत होतं, डिसिजन की लोक रिलीफ द्यावं का काय, पण त्याची गरज येऊ पडली नाही आम्हाला नंतर. तर निश्चित अशा प्रकारचे वर्कआउट करू शकतात आणि हे वर्कआउट करण्यासाठी मीही मदत करू शकतो की तुमच्याकडे भाजीपाला तुमचा जर ठरला असेल तर त्याच्यानुसार आपण त्याच्या सायकल्स डिझाईन केल्या. आणि मग इंटरव्हेन्शन पॉइंट म्हणजे एक साधं एक सायकल समजा एक सांगतो की आज मिरची लावली मी, ते मिरची लावल्यानंतर 4 लीफ 5 लीफ 5 लीफ स्टेज जेव्हा यायला लागतं त्यावेळी तिथे ऍफिड्स अटॅक येऊ शकतो किंवा थ्रिप्सचा अटॅक येऊ शकतो. मग त्यावेळी मी काय केलं पाहिजे, तर त्याच्या आधी मी तिथे लेसविंग्स रिलीज केले पाहिजेत. बरेचदा असं होतं की लेसविंग्स त्यांचा प्रेझेन्स जरी तिथे असेल, म्हणजे जसं कुत्र्यांमध्ये किंवा वाघांमध्ये टेरिटरी मार्क करण्याची एक एक सिस्टीम असते, तर म्हणजे ते त्यांचा प्रेझेन्स तिथे असतो. तर त्यांचा तसंच या प्रेडेटर्स, कारण जसं जंगलामध्ये वाघ सिंह असतात त्यांच्या त्यांची टेरिटरी असते आणि ते संपूर्ण हर्बिवर्सना कंट्रोल करत असतात, तसंच इन्सेक्ट्स मधले हे वाघ आहेत एक प्रकारचे. तर त्यांच्या त्यांच्या टेरिटरीज असतात, त्यांचा त्यांचा प्रेझेन्स जरी तिथे आला तरी बऱ्याचशा प्रमाणात तिथे पेस्ट अटॅक सुद्धा कमी यायला लागतो, कारण तिथे ऑलरेडी कुठला तरी प्रेडेटर आहे आणि तो धोका आहे असं हेही त्यांना समजत असतं. त्यामुळे बरेचदा पेस्ट अटॅक तसाही यांनी बऱ्याचशा यांनी कमी पण घेतो तिथे. तर अशा प्रकारे पूर्ण नियोजन करता येतं आणि व्यवस्थित नियोजन केलं तर कुठल्याही पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचे जरी पेस्ट अटॅक आपण इन्व्हर्सिस करू शकतो. थँक्स डॉक्टर मराठे. आणखीन एक फॉलो ऑन क्वेश्चन, ऍफिड्स आणि काळ्या मुंग्या यांचं काय संबंध सांगू शकाल का, जस्ट टू एक्सप्लेन. ऍफिड्स आर कॉल्ड एज सकिंग पेस्ट. ऍफिड्स मध्ये खूप छान एक तंत्रज्ञान असतं की ऍफिडचं जे तोंड आहे हे साधं एक सिरिंज किंवा एका निडल सारखं असतं आणि ऍफिड्स हे पिअर्स करतात सॉफ्ट टिश्यूज मध्ये झाडाच्या आणि तिथून प्युअर सॅप घेत असतात, पीत असतात. म्हणजे आपण जसं स्ट्रॉ घेऊन वापरून पाणी किंवा एखादं ज्यूस पीत असतो तसं ते पीत राहतात. आणि एकदा त्याचं पोट भरलं की त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे असतं तर ते त्यांच्या गळ्यामध्ये ओव्हरफ्लोचा एक पाईप असतो. म्हणजे जसं आपल्या टाकीमध्ये ओव्हरफ्लोचा हे असतो पाईप आउटलेट दिलेला असतो, तसं ऍफिड्स मध्ये गळ्याच्या इथून दोन पाईप खाली आलेले असतात आणि त्यांचं पोट संपलं की शेपटीकडच्या भागात असे दोन प्रोजेक्शन बाहेर आलेली दिसतात काळ्या रंगाची. सो दॅट इज पाईप.
आणि पोट एकदा भरलेलं असलं की ते खाणं थांबवत नाही, कारण तिथे जसं आपल्या ह्याच्यात आपल्या शरीरात जसं सलाईन लावून ठेवलेलं असतं, आणि म्हणजे आपण जेव्हा ब्लड डोनेट करत असतो त्यावेळी सुई लावलेली असते आणि ब्लड फ्लो होत राहतं खाली बॅगमध्ये, तर म्हणजे एक बॅग बदलून दुसरी लावायची असेल तरी तो फ्लो चालूच राहतो त्याच्यातलं. तसं आपल्या इथे पियर्स केलेलंच असतं त्या सॅप झाडाच्या टिश्यू मध्ये आणि कंटिन्युअस तो ऍसिड पित राहतो. एक्सेस जे असतं सॅप दॅट इज अ प्युअर फॉर्म ऑफ शुगर आणि ते त्या याच्यातून बाहेर पडत राहतं सारखं थेंब थेंब, आणि आता तिथे खाली जेव्हा तिथे थेंब पडायला लागतात त्यावेळी दॅट इज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्शन फॉर अँट्स, कारण अँट्सना खूप प्रमाणात शुगर लागते कारण खूप एनर्जी त्यांना हवी असते, म्हणजे त्याचे कारण कंटिन्युअस काम चाललेलं असतं, त्यामुळे त्या मुंग्या फिड्सकडे जातात आणि जर त्यांना शुगर प्यायची असेल हवं असेल तर ते त्याला थोडस डिवचतात, मग त्यातून शुगर बाहेर येते आणि तो शुगरचा थेंब बाहेर टाकला जातो आणि त्या मुंग्या शुगर पितात. सो देयर इज अ काइंड ऑफ एन असोसिएशन किंवा सिम्बॉयसिस असतो, ज्या मुंग्यांमुळे त्यांना प्रोटेक्शन मिळतं आणि तसंच मुंग्यांना त्यांच्याकडून फ्री शुगर मिळते. तर हेच सिमिलर जॅसिड्स मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं, जॅसिड्स किंवा मिलीबग्स मध्ये पण बघायला मिळतं, कारण मिलीबग्सचंही हेच कार्य असतं की त्या सकर्स आहेत त्याच्यामुळे ते तिथे शुगर फॉर्म्स टाकत राहतात आणि ऍसिड असेल जॅसिड असेल त्यानंतर मिलीबग्स आहेत या सगळ्यांमध्ये एक सिमिलर हे असोसिएशन बघायला मिळतं. थँक्यू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, माझं नाव विठ्ठल पाटील. थोडस टेरेस गार्डन आहे आमचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बेसिकली सर अमेरिकन कॉक्रोच जे आहेत ना, त्या टाइपचे मोठे मोठे कॉक्रोचेस आणि पर्यापाटी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहेत ते, आणि मी काय म्हणजे कॉक्रोच एक इश्यू आहे. दुसरा आहे गोगलगाई मध्ये पण ते दोन टाइपचे आहेत, एक ते शंखवाली एक आहे आणि ती काळी एक आहे. अजून जर इश्यूज आहेत काय करता येईल का? ओके, आता एक 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 त्याचं देतो उत्तर की इथं कॉक्रोचेस जी दिसत आहेत तर आपल्या इथे जी कॉक्रोचेस बघायला मिळतात ड्रेनेज मध्ये खजुरासारखी दिसतात मोठी, ती अमेरिकन कॉक्रोच त्याला म्हणतात. दुसरं कॉक्रोच मिळतं ते आपल्याला किचन मध्ये मिळतं, छोटस असतं ते, त्याला म्हणतात जर्मन कॉक्रोच. आणि तिसरं जे कॉक्रोच आपल्याला बघायला मिळतं सध्या जे दिसायला लागलंय ते नॉर्मली जिथे जिथे त्यांच्याकडे कंपोस्ट असेल किंवा पालापाचोळा असेल तर ते जेव्हा जिथे टेरेसमध्ये किंवा जिथे जिथे कुजवायला ठेवलेला असतो त्याच्यात हे कंपोस्टची कॉक्रोच भरपूर आता वाढायला लागलीत, आणि ती इतकी वाढायला लागलीत की त्या पूर्ण एरियामध्ये जर एक कुंडी उचलली किंवा जर हलवलं कंपोस्ट किंवा ते पालापाचोळा जरी हलवलं तरी त्याच्यातून असे हजाराने बाहेर पडतात. तर आयडियली याचं उत्तर असं राहील की तुम्हाला जर त्याच भीती वाटत नसेल तर त्या कॉक्रोचेसना डिस्टर्ब करू नका, कारण ते तिथे आतमध्ये कन्व्हर्जन करतायत, ते खातायत आणि ते पूर्ण कन्व्हर्ट करतायत. जर अगदीच त्रास होत असेल तर ईपीएन म्हणून जी पावडर आहे ती तुम्ही ऍड करू शकता, ज्याच्यातून ते कॉक्रोचेस कमी होतील. त्यांना इन्फेक्शन होतं, या कृमी असतात, हे एंटरमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स असतात, ते त्यांना इन्फेक्ट करतात आणि हळूहळू त्यांचं पॉप्युलेशन कमी होऊन जाईल. दुसरं काही जरी ऍड करायचं ठरवलं, बॅसिलस असेल किंवा मेटारिझम असेल तेही चालू शकतं, फक्त बॅसिलस किंवा हे जे मायक्रोब्स असतात या मायक्रोब्स स्ट्रेन चांगले जर असतील तरच ते वर्क करतात, नाही तर नुसतंच ते पाणी असतं त्यांच्यासाठी किंवा उलट त्यांना ते हे असतं स्टिम्युलंट असतो, त्याच्यामुळे हे जर आपण टाकलं आणि स्टिम्युलंट सारखं झालं तर ते जास्त ब्रीड होतात, हेही एक धोका असतो. त्यामुळे आपण जे काय वापरतोय हे कुठलं आहे त्याचं काय स्ट्रेन आहे त्याचे स्पोर्स चांगले आहेत ना, तर हे सगळं बघून मगच ते वापरणं चांगलं. त्याच्यात एक मोठ्या शंखवाल्या जे ऍपल स्नेल्स म्हणतात दॅट इज, ह्या सगळ्या मी जे आता बोलतोय सगळं एलियन स्पीशीज आहेत आपल्या इथे. एलियन स्पीशीजचा अर्थ जे बाहेरून आलेले आहेत, इथे राहिलेले आहेत आणि इथं वाढायला सुरू झालेले आहेत, त्यामुळे त्यांना नॅचरल प्रेडेटर असं अजून सापडलेलं नाहीये.
त्यामुळे त्यांच्या हा त्यांना कंट्रोल किंवा काउंटर करणं हे थोडस अवघड जातं, पण नेव्हरदलेस काही ना काहीतरी दुसरे अल्टरनेटिव्ह असतात. तर एक स्नेल सिटी म्हणून मी एक ऑप्शन शोधला होता, कारण जिथे मी एअरफोर्स मध्ये हे सगळं पक्षी नियंत्रण किंवा याचं कीड नियंत्रणाचं काम करतो, त्या ठिकाणी धावपट्टीवरती प्रचंड प्रमाणात स्नेल्स येतात, तर आणि त्याच्याने टायर घसरण्याची खूप शक्यता असते विमानाचं. तर तो एक खूप मोठी समज आहे, किंवा त्या शेल्स मुळे जर ते विमानाचं टायर कट होऊ शकतं, म्हणजे इथपर्यंत मोठे मोठे धोके होऊ शकतात. तर त्यांच्यासाठी मी एक फॉर्म्युलेशन बनवलं होतं की आपले जे इथे पिंगळ किंवा असे जे ढेकूण वर्गीय जे बग्स असतात, या बग्सचा एक फॉर्म्युला जो असतो त्यांच्या याच्यातून जो त्याला दॅट इज कॉल्ड अ व्हेरी स्ट्रॉंग डिटरंट, तर त्याला मी मिमिक करून एक फॉर्म्युलेशन बनवलंय विच वर्क्स एक्सलंट ऍक्च्युली. तर दॅट यू कॅन ट्राय, म्हणजे ते तुम्ही वापरू शकता. तर त्याला अशा लाल रंगाच्या मी कॅप्सूल्स बनवल्यात ऍक्च्युली, कारण ते जिलेटीन आहे आणि ते खायला त्या ह्या येतात जवळ, आणि त्यांना एकदा ती टेस्ट लागली की दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग डिटरंट. आणि जसं आपण लहान मुलं जेव्हा अंगठा चोखतात आणि तेल ते सोडवण्यासाठी आपण करंज्याचं तेल वापरतो किंवा काहीतरी कडू ऑप्शन असतो, तसंच त्यांच्यासाठी असतं की त्यांना एकदा ती टेस्ट आली की दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग डिटरंट, त्यामुळे त्या तिथून निघून जातात. आणि टॅल्क फॉर्म्युलेशन मी बनवले कारण ते डिस्पेन्शनला इझी व्हावं, तर ते टॅल्क लागल्यामुळे सुद्धा ते ओव्हर उजिंग आउट झाल्यामुळे सुद्धा त्या बरेचदा काही स्नेल्स जातात, नॅचरली मरतात किंवा त्या तिथून निघून जातात. तर असा एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला कॉक्रोच आणि स्नेल या दोघांपासूनही आपण रिलीफ आपण मिळवू शकतो. हा पुढचा प्रश्न. ठीक आहे सर, थँक्यू. पण हे सर कुठे मिळेल, तुमच्याकडे मिळेल का? हो माझ्याकडे आहे, मी देऊ शकतो. ओके चालेल, मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करतो मग. येस, पुढचा प्रश्न कोणाला आहे? आणि त्या हॅलो, हा बोला. सागर भोसले म्हणत आहे. हॅलो, हा एक मिनिट मॅडम, प्रश्न होते. हा बोला. हा माझं नाव नीलम पाटील आहे. शंखवाला किड्यांसाठी पण तुम्ही जे आता उपाय सांगितलात तोच वापरावा का? हा, म्हणजे शंखवाले असतात त्या स्नेल्स असतात, आणि बिन शंखवाले असतात त्याला स्लग्स म्हणतात. तर सध्या मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर ते हे वापरलं म्हणजे त्या कॅप्सूल्स किंवा त्यातलं जे पावडर आहे ती जरी टाकली खूप प्रमाण व्यवस्थित त्यांचं त्यांच्यापासून रिलीफ आपल्याला मिळू शकतो, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण मग त्याचं जे सायकल असतं ते काय ब्रेक वगैरे असं काही करू शकतो का आपण? म्हणजे राईट, कारण त्यांचा एगलिंग आपल्या कंपोस्ट मध्ये खूप प्रमाणात झालेलं असतं, आणि अशी होमिओपॅथी आकाराची लहान लहान त्यांची अंडी असतात, निघून गेले की काही दिवसांनी कॉम्बिनेशन युज केलं तर निश्चित त्यातून आपल्याला रिलीफ मिळू शकतो. पण मग कंपोस्ट मुळे हे निर्माण होतात का किडे? कंपोस्ट इज अ व्हेरी गुड फूड सोर्स फॉर ऑल दिस, कारण हे यांचं जे खाद्य आहे यांचं खाद्य आहे सगळं, कारण कंपोस्ट इज अ आयडियल सिच्युएशन विच इज लाईक अ फॉरेस्ट फ्लोअर, राईट? त्यामुळे त्यांच्यासाठी ते इतकं टेम्परेचर ह्युमिडिटी सगळं मेंटेन्ड आहे, त्यामुळे तिथे त्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होत राहते. आणि फळ मासे कशी कंट्रोल करायची? म्हणणं असतं की टेक्नॉलॉजीचा वापर व्यवस्थित करा, आपण सगळं करू शकतो, त्यामुळे हे होतंय म्हणून ते सोडून द्यावं असं करण्यापेक्षा मेक युज ऑफ द टेक्नॉलॉजी सो दॅट वी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स. बरोबर. नाही, फळ मासे कशी कंट्रोल करतात? म्हणजे ते बऱ्याच वेळेला काय होतं, वांग वगैरे माझं लागलं ना की त्याला भोग पडून ते आतमध्ये हे झालेलं असतं, प्रॉब्लेम झाला असतो ते मग. फळमाशी, मी फळमाशीचं सायकल तुम्हाला एक्सप्लेन करतो आधी सगळ्यांना.
फळमाशी दोन प्रकारची आहे. एक फळमाशी आता आपल्याला आहे ती बॅट्रोसेरा म्हणून जी नवीन आलेली आहे आणि ती आता इथं राहिली आणि आंब्यामध्ये किंवा आंब्याच्या प्लांटेशन मध्ये ती खूप प्रमाणात दिसायला लागली किंवा आपल्या इथं पेरूवरती दिसायला लागली आहे किंवा कुठलंही फळ घ्या सध्या त्याच्यावर बारीक काळा ठिपका असतो आणि फळ उघडल्यानंतर आतमध्ये आळ्या जाळ्या झालेल्या असतात. तर या फळमाशीचं सायकल जे आहे हे फळ फळात ती अंडी घालते ती माशी नंतर जाऊन मरते पण फळातून जेव्हा त्याची त्याची अळी असतात अळी अवस्था म्हणजे त्याला मॅगट्स म्हणतात ते मॅगट्स तयार होतात आणि ज्यावेळी त्यांना प्युपेशन करायचं असतं त्यावेळी ते फळ झाडापासून डिटॅच करण्याची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे फार छान आहे. ते सगळे जण शिफ्ट होतात खोडाकडे सॉरी त्या स्टेम देठाकडे आणि तिथे त्यांना सगळं खाऊन टाकतात ते वीक करतात आणि ते फळ तिथून निघतं आणि जोरात खाली जमिनीवर आपटतं आणि या इम्पॅक्टमुळे सगळीकडे त्या आळ्या पसरतात आणि ड्राय एरियामध्ये जातात आणि तिथे प्युपेट करतात आणि त्याचं प्युपेशन झाल्यानंतर त्याची सायकल पूर्ण झाली की परत ॲडल्ट बाहेर येतात. आता याचा अर्थ की एक स्टेज त्यांची जमिनीत आहे या फळमाशांची. तर दिस इज द प्लेस वेअर वी कॅन कंट्रोल दॅट फळमाशी. आता ज्या ठिकाणी माझं प्लांटेशन आहे टेरेस गार्डन आहे तर मी खाली जमिनीत आय कॅन टेक केअर बाय युझिंग ईपीएन. त्यामुळे फळमाशी जरी आलेली असेल तरी बरेचदा लोक गंध सापळे लावतात किंवा हे लावलेलं असतं की त्याच्यात माशा अट्रॅक्ट होतात खूप आणि मरतात. आता एक साधी गोष्ट आहे की ते अंडी घालून जर ते मरायला आली तर काहीच उपयोग नाही कारण तिने अंडी ऑलरेडी घातलेली आहे. दुसरं फळमाशी माझ्याकडे नाहीये थोडीशी आहे पण मी सापळा लावतो त्यांना पकडायला जातो तर आजूबाजूचे सगळ्या फळमाशा मी गोळा करत असतो. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे की बाग असू दे की मोठी असेल लहान असेल बाग तर बागेच्या नेहमी बाउंड्रीवरती ट्रॅप्स लावायचे मध्ये कधीही लावायचे नाही. तर हमखास लोक एक हे करतात की बरोबर शेताच्या किंवा आपल्या बागेच्या मध्ये ट्रॅप लावलेले असतात तर दे आर मॅ दॅट इज अ व्हेरी रॉंग मेथड की सगळ्या बाजूनी तुम्ही तिथे अट्रॅक्ट करत असता त्यांना. तर ऑलवेज बाउंड्रीवरती लावायचे म्हणजे बाहेरून आलेली तिथेच थांबतात आणि आपल्या बागेतले सुद्धा तिकडे निघून जातात त्या ट्रॅप. त्यामुळे ट्रॅप लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यांनी ट्रॅप जरूर लावावेत पण दिस इज ऑल्सो अन अल्टरनेटिव्ह मेथड टू कंट्रोल द स्टेज ऑफ अ फ्रूट फ्लाय म्हणजे फळमाशीचा. त्यामुळे एक स्टेज एक सायकल ब्रेक झाली की पुढची वाचते. तर हेच नियोजन केव्हा करायला लागतं की ज्यावेळी माझं फ्लावरिंग स्टेज मध्ये आलेलं आहे आणि अगदी लहान आहे फळ जस्ट पॉलिनेशन पूर्ण झालंय आणि माझं फळ आता तिथे तयार व्हायला लागलंय तर त्यावेळी फळमाशी तिथून येणार असते तर त्यावेळी माझ्याकडे ईपीएन त्यावेळी जमिनीत पाहिजे. तर त्याचा अर्थ ज्यावेळी ते फळमाशी येत असते जवळ एकदा एक म्हणजे ब्रेक करून पुढचं इन्फेक्शन वाचवत आहे. डॉक्टर मराठे तीन चार प्रश्न चॅट वर आलेले आहेत. नियोजन ओके हॅलो चॅट छोट्या हा येस स्नेलचं झालंय मला वाटतं तुम्ही सांगितलंय स्नेल हा मोठा त्रास आहे. हो मिली बघा खूप मोठा त्रास आहे पण त्याच्यासाठी मी आता एक सांगतोय की त्याच्याला त्याला सुद्धा एक ईपीएन म्हणून जे आहे ते फार चांगलं सोल्युशन शोधले मी आता की जिथे मिली बग आहे तिथे तुम्ही ईपीएन पेस्ट केलं तर आणि मॉइश्चर ठेवलं तर आता मिली बगची जर इन्फो माहिती जर घेतली व्यवस्थित तर त्याला बघला आणि त्याच्या आतमध्ये काहीही जात नाही म्हणजे तुम्ही काही फवारायचा प्रयत्न करा त्याला जे वरती आवरण आहे स्पॉन्जी त्याच्यातून त्याला पेनिट्रेट काही होत नाही म्हणजे तुम्ही त्याला ड्राय करायला लागा काही करा ते होत नाही. म्हणून बरेच जण त्याला सोप सोल्युशन पण वापरतात तर त्याच्याने ते थोडस ओपन होतात मिलीबग्स बाहेर पडायला लागतात त्यातले काही मरतात पण काही जण जातात आणि परत तिथे इन्फेक्ट करायला लागतात. पण ईपीएन मुळे काय होतं की ते सगळे प्रवेश करतात जे कृमी असतात ते त्यांच्या बॉडीत जातात आणि त्यांना पूर्ण संपवून टाकतात त्यामुळे पूर्ण इन्फेक्शन जाऊ शकतं. त्यामुळे वरचं इन्फेक्शन आणि खाली जमिनीत असलेलं इन्फेक्शन असं दोन्ही आपण कंट्रोल केलं तर पूर्ण मिलीबग कडून रिलीफ मिळेल. आता आमच्या इथल्या ज्या भरतकुंजच्या टेरेसमध्ये मिलीबगचा कुठेही हे नाहीये म्हणजे ट्रेस नाही कुठेही मिलीबग नाहीये तिथे एवढं व्यवस्थित आम्ही त्याला आधीपासूनच कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. डॉक्टर दोनच प्रश्नांची वेळ आहे आपल्याकडे दोनच प्रश्नांसाठी वेळ आहे आणि दोन्ही प्रश्न मला तिथे दिसत आहेत चॅट वरती. एक पाली विषयी आहे आणि दुसरा काळ्या मुंग्या जाण्यासाठी काय करावं.
तर पहिलं पान ही कंपोस्ट पाशी असते, कारण तिला तिथे छान भरपूर प्रमाणात तिथे कंपोस्ट खायला मिळतं, आपलं ह्या खायला मिळतात. तर आय हॅव केप्ट शुगर चिनी लिटिल फार फ्रॉम द प्लांट अंडर हनी बीज. देर आर मेनी बी पॉलिनेशन, इज इट गुड ऑर हार्मफुल. ओके, या दोन्हीचं उत्तर देतो आणि मग थांबता येईल आपल्याला की पाली तिथे मोठ्या प्रमाणात येतात, कारण त्यांना तिथे झुरळ खायला मिळत असतात. आणि ते तिथे कंट्रोल करायला मी जर म्हणलं की जसं त्यांचा फूड सोर्स कमी करायचा बाय आधी मगाशी आपण डिस्कस केलं होतं, तसं ते जर कंट्रोल केलं तर पाली येणं बंद होऊन जातं. दुसरं, मधमाशाही तुम्ही ठेवू शकता. मधमाशांसाठी जर तिथे शुगर सोल्युशन ठेवलं तर नॉर्मली त्या स्टँडच्या खाली पाणी ठेवायला लागतं, म्हणजे त्या तिथून मुंग्या वर येत नाहीत मधमाशांकडे. तर त्यामुळे तुम्ही मधमाशांचा तो बॉक्स तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. आणि काळ्या माशा खूप वेळा येतात, कारण तिथे कंपोस्ट किंवा हे जे तुमचं प्लॉट्स असतात त्या तिथे मॉइश्चर आणि ह्युमिडिटी खूप छान असते, त्यामुळे मुंग्यांना ते हवं असतं. म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात मुंग्या येतात, ते त्यांची अंडी घेऊन येतात. बरेचदा ट्रान्झिट मध्ये असतात त्यावेळी तिथे दिसतात, पण हे टेम्पररी फेज असते. तर ते फक्त अंडी दिसली तर दॅट इज अ टेम्पररी फेज, पण रेग्युलर तिथे मुंग्या दिसत असतील तर देन यू कॅन यूज एक हळदीचं, हळद थोडीशी टाकली तरी चालते, किंवा ईपीएन पावडर आहे ती पण टाकली तरी चालते. तर त्याच्याने ते डिटर होऊन जातात, तिथून निघून जातात सगळे. पावडर मिल्ड्यू विषयी प्रश्न दिसतोय. पॉली मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू जे आहे, तर हे फंगस जे आहेत, हे फंगस अटॅक हा सेकंडरी इन्फेक्शन असतं. मगाशी जसं मी ऍफिडचं सांगत होतो की ते जेव्हा सॅप पितात त्याच्यानंतर जो एक हनी ड्यू खाली पडतो, तर त्या तिथे शुगर प्युअर फॉर्म असल्या कारणाने तिथे इमिजिएट इन्फेक्शन लागतं आणि दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी इन्फेक्शन. आणि हे सगळं फंगस आणि बुरशी येणं वगैरे हे त्यामुळे तिथे येत असतं. त्यामुळे तुम्ही जर पहिलं इन्सेक्ट कंट्रोल केलेत, पेस्ट कंट्रोल केलेत, तर तुम्हाला हे पुढचे अटॅक्स अजिबात येत नाहीत. त्यामुळे ते वापरता म्हणजे ते तसं आपल्याला नियोजन करता येतं. सर, हुमणीसाठी काही सोल्युशन आहे का? कशा हुमणीसाठी, हुमणी किडीसाठी, हुमणी किडीसाठी काही सोल्युशन आहे का? आणि एक एकरसाठी साधारण किती खर्च येतो सांगू शकाल? हुमणीसाठी ईपीएन एक्सलंट कंट्रोल आहे, आणि साधारण एका एकरात इन्फेक्शन खूप असेल तर साधारण 10 किलो पर्यंत वापरायला लागेल, तर नाही कमी असेल तर 6 किलो मिनिमम वापरायला लागेल. आणि साधारण एक 3000 पर्यंत खर्च येईल आणि जीएसटी वेगळा. एक शेवटचा प्रश्न दिसतोय, वी कॅन टेक दॅट, की ईपीएन पावडर कशी मिळेल, कुठे मिळेल? संवर्धन सभासदांनी फक्त ग्रुपवर टाका, वी विल अप्रोच डॉक्टर मराठे आणि विल ट्राय टू गेट इट फॉर यू. राईट राईट, दॅट कॅन बी डन. एका कॉमन पूल तिथे मी शेअर करतो इन्फॉर्मेशन, की त्या ठिकाणून मग तुम्हाला घेता येईल. बरोबर. एकच मी विचारू शकते का? हो, विचारा विचारा, अजून 4-5 मिनिट आहेत. ऍक्च्युली तुम्ही म्हणालात की कंपोस्ट मध्ये ते गोगलगाई म्हणजे हे शंखवाले किडे असतात, तर ते जे कंपोस्ट असतं त्याचं क्वालिटी खराब म्हणजे झाडांसाठी न्यूट्रिशियस असतो राहतं की नाही खात, की सगळं खाऊन टाकतात ते त्यातलं? नाही, उलट यांनी जे कन्वर्ट केलेलं ते फारच छान. हॅलो, आवाज येत नाहीये. कोणाचा तरी माइक चालू आहे, माइक चालू राहिला. लेट मी म्यूट फॉर एव्हरीबडी. बोला. तर हे जे खत कन्वर्जन होत असतं त्याच्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे खूप किडे त्याच्यात सहभागी असतात आणि ते काम करत असतात की जे हे खत कन्वर्ट करण्याचे, त्यामुळे त्याच्यातून जे निर्माण होणारं खत आहे ते एक्सलंटच आहे. त्याच्यात असं काही त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झाली जास्त झाली असं काही होत नाही, पण हे त्यांना कन्वर्ट करण्यासाठी तेवढा वेळ दिला तर ते एक्सलंट खत असतं आणि ते आपण तसं ते यूज करायला काहीच हरकत नाही. डॉक्टर मराठे, एक प्रश्न दिसतोय तुम्हाला, आंब्याच्या किडीसाठी परत उपाय सांगता का? ओके, आंब्याचे जे आहेत त्याच्यात दोन प्रकारचे किडे येतात, एक फळमाशी येते आणि दुसरा खोड किडा असतो.
तर खोडकिडा सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो या टेक्नॉलॉजीने की यूज ईपीएम. त्याच्यामुळे तुम्ही ते खोडकिडाही कंट्रोल करू शकता. साधारण 4-5 हजार झाडं आम्ही अशी वाचवलीत काजूची आणि आंब्याची. दुसरा जो किडा आहे त्याला फळमाशी म्हणतात. तर फळमाशीचं जे मगाशी मी सायकल एक्सप्लेन केलं की फळामध्ये जेव्हा ते अंडी घालतात आणि आतमध्ये अळ्या होतात आणि ज्यावेळी त्यांना त्यांचं पुढच्या स्टेज मध्ये जायचं असतं तेव्हा त्यांना त्याला प्युपेशन म्हणतात किंवा कोश करायचं. तर त्यांना ड्राय एरिया लागतो, खाली जमीन लागते. त्यामुळे त्या फळाच्या देठाकडे जातात सगळे आणि ते कट करतात आणि तिथून खाली पडतं ते फळ. त्यामुळे आतमधून ते पूर्ण सगळं संपलेलं असतं, पाणी पाणी झालेलं असतं, कारण आतमध्ये त्या आळ्या असतात. खाली पडल्यानंतर इम्पॅक्टमुळे त्या सगळ्या पसरतात सगळ्या बाजूला. त्यामुळे बरेचदा आंब्याच्या झाडां खालीच त्यांना कॉलनी असते. आणि कोश झाल्यानंतर त्याच्यातून जेव्हा ऍडल्ट बाहेर येतो त्यावेळी परत ती माशी म्हणून बाहेर येते आणि परत इन्फेक्ट करायला लागते. तर हे साधारण मे महिन्याच्या काळामध्ये यांच्या सायकल्स खूप फास्ट असतात कारण टेम्परेचर वाढलेलं असतं. तर एक गोष्ट आहे की सर्व कीटकांसाठी टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. आणि जसं जसं टेम्परेचर व्हेरी होत राहतं तस तसं तुमच्याकडे येणारे किडे किंवा कीड नियंत्रणासाठी आपल्याला लक्ष देता येतं. तर आपल्याकडे जर अंदाज आला की आता थोडस उष्णता आहे कमी झाली तर तसं तसं त्यांचे सायकल संपायला लागतात. तर हे ज्या फळमाशीची सुद्धा मे महिन्यातले सायकल्स लवकर असतात आणि म्हणून आपल्याला त्यावेळी तिथे खाली जर आपण कंट्रोल केलं त्यांना की ज्या आळ्या जेव्हा खाली पडतात त्यावेळी तिथंच त्यांची सायकल ब्रेक करायची म्हणजे पुढची सायकल येत नाही आणि मग पुढची आपली फळं हे जे असतात ही सगळी वाचतात कारण तिथे फळमाशीच येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या सायकल्स कशा ब्रेक करता येतील याच्यावरती विचार केला तर निश्चित आपण कंट्रोल करू शकतो. एक्सलंट. हा शेवटचा एक प्रश्न घेऊयात. आणि तो हा शेवटचा आहे की इन्फेक्टेड असू दे वाटेल ते तुम्ही त्या याच्यात जरी टाकलं कंपोस्ट मध्ये आणि त्याच्यात जर त्यांचे व्यवस्थित कंपोस्ट कन्व्हर्टर जर इन्सेक्ट असतील तर त्याच्यातून जे खत निर्माण होणार असतं ते एक्सलंटच राहतं. त्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मिलीबग वालं टाका, ऍफिड वालं टाका, कंपोस्ट मध्ये जे जे काय टाकाल ते सगळं जर या इन्सेक्ट्सनी कन्व्हर्ट केलं असेल तर त्याच्यापासून खत जे तयार होतं ते एक्सलंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर एक मिनिट, कायम घ्या मोठ्या पण येतात तर त्या चांगल्या का वाईट झाडावरती येतात ते काळ्या आणि बारीक आणि मोठे दोन्ही? म्हणजे तिथं मिलीबग आहे असं मिलीबग आहे असं लक्षण आहे का ते? आणि जर तुम्ही घाबरणार चांगले आहेत. हा तर म्हणजे ते काय अपायकारक नाहीत ना असं मला म्हणायचं आहे. कोणी कोणी काय म्हणते की त्यांचा मार्ग पुसून टाका म्हणजे ते येणार नाहीत, पण ते योग्य आहे का? हो येऊ देत त्यांना उलट, कारण त्या प्रोटेक्शन करत असतात काही. म्हणजे ते आपल्यालाही काम आपलंही काम सोपं करत असतात कारण बरेचदा मुंग्या त्या ऍफिड्स निघून जातात. पण बाकी फुलांना आणि पानांना पण हार्मफुल त्यांना ते हे करू शकतात ना असं विचार. म्हणजे फुलाला विचारतात बरेच लोक काळ्या मुंग्या झाले काय करू, हळद टाकली तरी जात नाही ते नाही, मग त्याच्यासाठी म्हणून काय करूच नाही का त्याला उपाय असं मला विचारायचं होत. नाही नाही, बेसिक एक लक्षात घ्या की मुंग्या जेव्हा तिथे फिरतायत त्याचा अर्थ ते पॉलिनेशन पण करतायत, कारण ते इकडे तिकडे फिरताना त्या फुलांमधून फिरतात ते, कारण का त्यांच्या भक्ष्याच्या